तळोजा एमआयडीसी मधील युनायटेड ब्रेवरीज लिमिटेड कंपनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते शुक्रवारी करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की जितेंद्र घरत व त्यांच्याबरोबर काम करणारे त्यांचे सहकारी त्यांच्या कामगार चळवळीचे काम व होणारे पगारवाढीचे करार हे उत्तम होत आहे. त्यामुळे हळूहळू तळोजा एमआयडीसी, पाताळगंगा एमआयडीसी व जेएनपीटी परिसरातील कंपन्यांमध्ये आपली संघटना वाढत आहे. कंपनीतील कामगारांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आमदार म्हणून मी प्रयत्न करेन असे आश्वासन दिले आहे. यावेळी तोंडरे ग्रामपंचायत सरपंच राम पाटील, सामाजिक कार्यकर्ते हरिशेठ फडके, दिनेश खानावकर, खेरणे सरपंच शैलेश माळी, संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक, कार्यालयीन सचिव समीरा चव्हाण, सचिव विनायक मुंबईकर, संघटक रवींद्र कोरडे, अंकुश पाटील, अशोक साळुंके, बी सी डोंगरे, भगवान ठाकूर, नितेश पाटील, प्रकाश खैरे, चंद्रकांत गोंधळी, राजेंद्र गोंधळी, प्रदीप गोंधळी, तळोजा एमआयडीसी मधील जय भारतीय जनरल कामगार संघटना असलेल्या डाऊ केमिकल, हायकल केमिकल, बामन लॉरी, केप्सपेक केमिकल, दीपक नायट्रेट, सेल इंडिया यांच्यासह इतर कंपन्यांमधील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या युनियनच्या माध्यमातून जिथे कुठे आम्ही गेलेलो आहोत त्या प्रत्येक ठिकाणी आपल्यावरती ज्यांनी विश्वास टाकला त्या कामगारांना न्याय दिला पाहिजे यासाठी युनियन जितेंद्र धरत असतील किंवा आमचे सर्व सहकारी झगडत असतात. माझ्यावर काही कामदार मी काही युनियनचा पदाधिकारी नाही, सल्लागार आहे, पण युनियन जे पाऊल उचलेल ते चांगल्या कामासाठी उचलेल. कंपनीच्या प्रगतीला आडवी जाणार नाही, पण त्याच वेळेला कंपनीची प्रगती होताना कामगारांच्या वरती अन्याय होतोय हेही सहन करणार नाही, याकडे युनियनचं कटाक्षाने लक्ष राहणार. आणि म्हणून अशा पद्धतीची युनियन आमच्याकडे हवी अशा पद्धतीची मागणी सातत्याने होत राहते. आणि म्हणून जितेंद्रजी तुमच्या या ज्या सर्व सहकाऱ्यांनी आज हे मी जे नेतृत्व स्वीकारलंय, मला सांगितलं 36+2 असे 38 जणांनी हे नेतृत्व स्वीकारलंय, तर मला खात्री आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये 61 जास्तीत जास्त सहकारी हे या युनियनचं नेतृत्व स्वीकारतील आणि त्या माध्यमातून या कंपनीच्या सर्व कामगारांचं हित जपलं जावं याचा प्रयत्न. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.